पुण्यामधला बाबा भिडे पूल आता पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय. खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि भिडे पूल वाहतुकीसाठी त्यामुळे आता पूर्णपणे बंद ठेवण्यात आलाय. खडकवासला धरणामधून 18,491 क्युसेक्स पाण्याचा हा विसर्ग सध्या नदीमध्ये सुरू आहे. पुण्यातल्या पावसाची मोठी बातमी आहे. सातत्यानं पुण्यामध्ये पाऊस असल्यानं धरण क्षेत्रामध्ये पाण्याची मोठी वाढ झालेली आहे आणि खडकवासल्यामधून विसर्ग सुरू आहे. तर पुण्यामधला प्रसिद्ध बाबा भिडे पूल आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे हा पूल आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे. पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे, भिडे पूल वाहतुकीसाठी सध्या बंद आहे. खडकवासला धरणातून 18,491 क्युसेक्स पाण्याचा हा विसर्ग सुरू आहे.